गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. भाऊ भाऊ मला काय वाटतं भाऊ, अजून पण वेळ गेलेली नाहीये, लग्नाची तयारी नुकतीच सुरू झाली आहे. भाऊ आता जर आपण खरं सांगितलं ना तर तेजूताईचं लग्न थांबवू शकतो आपण. एकदा का पुढची विधी सुरू झाली ना की आपण मागे फिरायचं म्हणलं तरी मागे फिरता येणार नाही आपल्याला भाऊ. अरे मी पण त्याचीच वाट बघतोय ना भाऊ. आपल्या तेजूताईच्या जिंदगीचा सवाल आहे. मी कुठं नाही म्हणतोय तेव्हा ते मला पण ठावे. हा पण कसं आहे ना कप्पे, आंबा जो पथूर पिकत नाही ना तो पथूर तू वाट नाही लागेल. यांना काय तयारी करायची, दिवस भर लागण्याची करू दे. रात्रीला मी फटाका फोडणार आहे. फटाक म्हणजे कानाचे दडे बी बसतील आणि डोळे पण उघडतील. हो कधी कधी तुम्ही काय बोलता ना खरंच आपल्याला काही कळत नाही. कळणार पण नाही तुला आणि आत्ता तर नाहीच नाही कळलं ना. त्यामुळे सांगतोय तेवढं काम करा तुम्ही दोघ. आता जाऊन लगोलग त्या चिंत्याला गाठा आणि त्या सत्तेची सगळी माहिती काढून घेऊन ये. म्हणजे ती मुंबईत कुठं राहत होता, कुठल्या म्हणजे त्या अनाथाश्रमामध्ये राहत होता त्याचा पत्ता काढा, समजी माहिती जमा करा, मला सांगा. कळलं का? म्हणजे तुमचं काम झालं ना की मी माझ्या कामाला लागायला मोकळा. हा निघा 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 निघा. हा गुड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. ओ देसाई नाही खरंच सांगते हो, सगळं इतकं घाईघाईत ठरलं नाहीतर मी स्वतः नसते का आले तुम्हाला आमंत्रण करायला. हो हो बरोबर. नाही हे बघा, हे अगदी आग्रहाचं आमंत्रण समजा. सहकुटुंब सहपरिवार यायचं आम्ही वाट पाहतोय. बर जरा अक्का साहेब. भाऊजी बरं झालं तुम्ही आला. नाही मला माहिती आहे तुम्ही नाराज आहात म्हणूनच बंगलोरला गेला होता. पण भाऊजी मी खरंच सांगते, सत्यजितच्या बाबतीत तुमचा गैरसमज झालाय. तुम्हाला वाटतं तसे नाही आहेत ते, खरंच चांगले. आणि आता घरातल्या इतर माणसांचाही गैरसमज दूर झालाय. अहो सगळ्यांनी मिळून त्यांच्या लग्नाचा घाट घातलाय. भाऊजी सगळी बोलणी झालीये लग्नाची, सगळी तयारी होत आली आहे आणि निमंत्रण पण केली आहे.